पुरातन काळापासून आयुर्वेद ही उपचार पद्धती अस्तित्वात आहे. असाध्य रोग बरे करण्याची क्षमता या उपचार पद्धतीत आहे. आयुर्वेदाने जगाचे लक्ष वेधले असून संपूर्ण जग या उपचार पद्धतीकडे आकर्षित होत आहे, असे उद्गार गोमटे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन ए मगदूम यांनी अंकली येथे काढले. अंकली येथील डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, रुग्णालय तसेच संशोधन केंद्र यांच्या वतीने धन्वंतरी दिन अर्थात राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विद्यार्थ्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, आधुनिक उपचार पद्धतीत प्रभावशाली असली तरी आधुनिक उपचार पद्धतीपेक्षा आयुर्वेदात सखोल उपचारावर भर दिला जातो, त्यामुळे आयुर्वेदाला पर्याय नाही. आयुर्वेदाला आयुष्य मंत्रालयाकडून आयुर्वेदास महत्त्व देऊन नव्या पिढीला याकडे आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. नव्या पिढीने आपल्या वैद्यकीय पेशांचा आदर राखत सखोल ज्ञान प्राप्त करून प्रावीण्य मिळवावे व यशस्वी व्हावे अशी सल्ला दिला. इन फ्युचर आय थिंक इट्स गोइंग टू हॅपन बिकॉज ऍज ऑफ नाव व्हॉट यू पीपल आर सीइंग, व्हॉट वी आर सीइंग, व्हॉट वी आर ऑब्झर्विंग, द वर्ल्ड इज डेफिनेटली अट्रॅक्टिव्ह टुवर्ड्स आयुर्वेदिक सिस्टम ऑफ मेडिसिन बिकॉज नाउडे प्रिव्हियसली इट वॉज कॉल्ड एज अ अल्टरनेटिव्ह सिस्टम ऑफ मेडिसिन बट नाव इट इज नॉट लाईक दॅट. At least, we being an Ayurvedians, Ayurvedic physicians, Ayurvedic surgeons, we want to say that we are the mainline now. So, it's not an alternative medicine. Now it is a main medicine for the country because if you see the history of our country, go beyond around 300 years or 400 years before Britishers. Kings were ruling the country. That time, see, allopathic system has come to the country by around mostly around 100-200 years. History is there. या कार्यक्रमास डॉक्टर विजय हंजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. The general surgeons today and today happens to be Dhanvantri Jayanti and Dhanvantri himself was also the abode of all the skills that are being mentioned in Ayurveda, not only surgery, all the skills. Okay, so surgical skill, it means that it is a removal of that which is not needed and that which is needed to be, it should be allowed to stay, and that which is only not needed has to be taken out. So it is well known by only a surgeon that he only knows what to remove and how to remove and when to remove. So it is the skill, the knowledge of the surgeons that they decide the surgical excision. So the two eminent personalities are there, and you know, this celebration of the National Ayurveda Day is actually I can say that it is work, and we're all fascinated by the presence of both the people. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरीचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास चालना देण्यात आली. कार्यक्रमास फार्मसीच्या प्राचार्य डॉक्टर वर्षा थोरात, प्राचार्य डॉक्टर बसवराज गंटी, डॉक्टर विवेक मासुळे यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नर्सिंगचे प्राचार्य बी आर संगापगोळ, मगदूम इंग्रजी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एन एस निडगुंदे, प्राचार्य व्ही ए जाधव यांच्यासह प्राध्यापक शिक्षेत्र कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विवेक सोलापूरकर, डॉक्टर सुजाता भारमोजी यांनी केले, तर डॉक्टर पल्लवी कुलकर्णी यांनी आभार मानले.